नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक चटकदार चटणी बनवून दाखवत आहे, त्यासाठी लागणारे साहित्य। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चार पापड बघा उडदाच्या डाळीचे आहेत, गॅसवर मी भाजून घेतलेले आहेत। एक वाटी पोहे आहे, दोन गड्डी लसूण आहे, पण असा बघा टेचून घेतलेला आहे। कुठून घ्यायचा असा बारीक, असा जास्त मोठा पण ठेवायचा नाही आहे। एक वाटी शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, बघा धुऊन नितळत ठेवली होती आणि नंतर कापून घ्यायची, म्हणजे ह्याला बिलकुल पाणी राहत नाही। एक छोटा चमचा जिरे घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। अर्धा चमचा छोटा हिंग पावडर आहे। कढीपत्ता सुकलेला आहे, ताजा भेटला तरी तुम्ही घाला। कांदा लसूण मसाला चवी पुरता तुमच्या चवीनुसार घाला, तिखट कमी जास्त। आणि मीठ आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचे। तर तेल थोडंसं आपल्याला जास्त पाहिजे बघा या चटणीला, एक महिना ही चटणी टिकणार आहे। तर तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये बघा ही जिरे जरा कुटून घ्यायचे। कुठले म्हणजे ना त्याचा वास आणि चांगला येतो। आणि लसूण आहे, लसूणसुद्धा मी कुटून घेतलेला आहे। आता आपल्याला पहिला काय करायचं माहिती आहे, हा लसूण जरा चांगला भाजून द्यायचा आणि नंतर बाकीचं साहित्य टाकायचं। बघा लसूण भाजलेलं आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकून घेऊया। ताजा जरी कढीपत्ता भेटला ना तरी टाका। आता ह्याच्यामध्ये हिंग आणि लगेचच बघा असा लसूण भाजला पाहिजे। ह्याच्यामध्ये ही पोहे आहे, जे आपण कांदे पोहे बनवतो ना हे पोहे आहेत। गॅस तर आता बारीक करायचा, तर हे सगळं मी फास्ट गॅसवर केलं होतं। आणि हे चांगलं परतून घ्यायचं बघा। बघा आता हे पोहे आपले एकदम कुरकुरीत झालेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये लगेच साहित्य बाकीचं टाकून घ्यायचं, एकसारखं हलवायचं। ह्यातली कुठली वस्तू करपली नाही पाहिजे, असं भाजून घ्यायचं। तर मग बघा चटणी किती छान लागते। तुम्हाला मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या दाखवलेल्या आहेत, आम्ही तुम्हाला अजून चटण्या दाखवणार आहेत। कारण की माझी कोणतीच मुलगी अडाणी नाही राहिली पाहिजे खा जेवण बनवायला। तुम्हाला भरपूर येत असेल तरीसुद्धा असं वेगळं काय, कारण की तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे माझ्या नाती असतील नातू असेल त्यांना पण तुम्ही शिकवाल। त्यासाठी हे मी एक एक तुम्हाला गोष्टी दाखवत आलेल्या आहेत। काही गोष्टी मी पहिल्या टाकलेल्या आहेत रेसिपी। तुम्ही कधी असं आरामशीर तुम्हाला कधी टाईम भेटला ना तर तुम्ही एकदा चेक करा। तर आता हे चांगलं आपण एक मिनिटभर परतून घेऊया। बघा हे मिनिटभर एकदम स्लो गॅस केलेला आहे आणि त्याच्यावर परतून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे। तर आपण हे जे उडदाच्या डाळीचे पापड भाजून घेतलेले आहेत ना ते चुरून घेऊया। तर हे चार पापड आहेत, जर तुम्हाला ह्यात अजून जास्त टाकायचे असले तरी टाकू शकता तुम्ही, कारण मला ह्यावर्षी काही पापड बनवायला झालेले नाही आहेत। तर हे जुने पापड आहेत माझे। तर बघा हे असं चुरा करून घ्यायचा एकदम। तर हा चुरा झालेला आहे, आता आपण टाकून घेऊया। तर बघा हे इतके छान असं भाजलेलं आहे ना सगळं मस्त एकदम। आता ह्याच्यामध्ये पापड टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्येच लगेच बघा मीठ आणि आपल्याला कांदा लसूण मसाला आहे हा। तुम्ही जो तुमच्याकडे असेल तो तिखटाप्रमाणे टाका, तुमच्या आवडीप्रमाणे। आता ह्यात लगेच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता जर तुम्हाला कुणाला जर ह्यात अजून काय असं टाकायचं अशी इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुम्ही हे पण सांगू शकता की हे टाकू शकता तुम्ही। तर आपल्या चॅनलवर ना भरपूर अशा रेसिपी मी टाकलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे चाट आहेत। तुम्ही वेगवेगळ्या पद्धती बनवा आणि मुलांना तुम्ही खायला घाला। तर बघा आता हे आपण चांगलं परतून घेऊया एक मिनिटभर। बघा एक तर छान असं मिक्स झालेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। तर तुम्ही आता म्हणाल की तुम्ही की चटण्याच दाखवता, पण माझ्या चॅनलवर भरपूर भाज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कालवणं, जुनी पद्धत पूर्ण गावाकडची, आणि थोड्या साहित्यामध्ये मी सगळं तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे ते पण बघा। आता हे ना पोह्याचं एकदम चुरा असा कडकडीत होतो बघा, पापड आणि पोहे हे काय फ्रीजमध्ये बघा ठेवायची नाही, चटणी वरती डब्यात पॅकबंद डब्यामध्ये ठेवा। आणि ह्या थोडं थोडा जरी बनवून जरी तुम्ही खाल्ला तरी चालेल। तर आपलं हे चटणी झालेली आहे। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।